बाभुळगाव तालुक्यातील पालोती येथून कार्यक्रम आटोपून येत असताना एका टोळक्याने आकाश जातकर याला बारड रस्त्यावर अडवून लुटमार करीत खून करण्याचा प्रयत्न केला होता. हा संगणित गुन्ह्याचा प्रकार असल्याने टोळी प्रमुख यश सुभेदार आणि शेख फारूक उर्फ लाली शेख अख्तार यांच्यासह अन्य साथीदारांवर मोक्का कलम लावण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांची कलम वाढीस मंजुरी दिली आहे. एक काल आपल्याला माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. आणि त्याचबरोबर जो आपल्याकडे महागाव येथील चिली इजारदार इथला जो गुन्हा होता त्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक आरोपी अजून अटक झाला आणि तपासामध्ये टोटल 15,96,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सुरुवात आपण पुणे बाभुळगाव येथील जो गुन्हा आहे त्या संदर्भात करू. बाबुळगाव हद्दीमध्ये 5/5/2024 रोजी रात्री अंदाजे 2400 म्हणजे रात्री 12 सुमारास फिर्यादी आकाश नामदेव जतकर वय 26 हा त्याच्या घरचा हळदीचा कार्यक्रम आटपून जेव्हा एका मोटरसायकलने जात होता तेव्हा रस्त्यावरून जाताना त्याला डबल सीटवर दोन लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तो थांबला नाही, गाडी चुकवली त्यांनी आणि त्याच्यानंतर पुढे परत एक अल्टो गाडी आली, त्याच्यातनं 3 उतरून त्याला अडवलं. अडवून त्याला मारहाण केली आणि त्याच्या पॅन्टच्या व शर्टच्या खिशातून बळजबरीने साधारण 2,000 ते 2,500 रुपयेसुद्धा काढून घेण्यात आले होते. आणि त्याचपैकी ह्या 5 एका इस्माने फिर्यादी आकाश जतकर याच्यावर डाव्या चाकूने डाव्या कुशीत व कमरीत भुसकले व डाव्या डोळ्याजवळसुद्धा चाकूने घाव मारला. आणि जेव्हा फिर्यादीने आरडाओरट केला तेव्हा इतर लोकं आले आणि त्यामुळे हे आरोपी पळून गेले. याच्यामध्ये अपक्रमांक 267/24 अन्वय कलम 307, 397, 341, 294, 201 भादवीप्रमाणे पोस्टे बाबुळगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सपोनी सूरज तेलगोटे हे करत होते आणि तपासादरम्यान असं निष्पन्न झालं हे सगळ्या आरोपींचे नावं निष्पन्न झाले आणि हे आरोपी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेषतः यवतमाळ शहर व आसपासच्या परिसरामध्ये एक प्रकारचं सिंडिकेट क्राईम करतात. ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट आहे जे एक टोळी चालवतात ज्याच्यातनं नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल असा प्रकार आपल्याला लक्षात आला. आणि यातनं आरोपी जे निष्पन्न झाले हा आरोपी आहे यश संजय सुभेदार वय 23 राहणार ग्रीन पार्क सोसायटी उमरसरा. दुसरा श्रेयस नंदकिशोर राऊत वय 23 राहणार प्रेरणानगर यवतमाळ. तिसरा आरोपी शेख फारूक उर्फ लाली शेख अख्तर वय 27 राहणार भोसा रोड यवतमाळ. त्याचबरोबर तेजस संजय गायकवाड 27 मंगेशनगर भोसा रोड यवतमाळ. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकसुद्धा आहे. आणि असे एकूण 5 सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. आणि याच्यामधनं नमूद गुन्हा हा संघटित गुन्हेगारीतून केला असल्याचे तपासात दिसून आल्यानंतर सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 3(1)(2), 3(2) व 3(4) अन्वय वाढीव कलम समाविष्ट करण्यासाठी